या अगोदर आपण सोने, चांदी, पैसा, गाडी यांची चोरी झालेला ऐकलं असेल, मात्र सांगली चक्क स्मशानातील राखेची चोरी झाली आहे. बरं, ही पहिली घटना नसून एकाच महिन्यातील तिसरी घटना आहे. स्मशानभूमीतील राखही सुरक्षित राहिली नसल्यामुळे नागरिकातून तीव्र संताप व्यक्त होतोय. महिलेच्या राखेची सोन्याच्या लोभापायी चोरी झाली आहे. राख नदी काठी चाळून हाडे फक्त बाजूला टाकली असल्याचे नातेवाईकांना सकाळी दिसले. यानंतर संतप्त झालेल्या नातेवाईकांनी थेट महापालिकेचे अधिकारी आणि पोलीस यांना चांगलेच धारेवर धरले. पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आणि चौकशी करून दोषीवर कारवाई करण्यात येईल असे सांगितल्यानंतरच नातेवाईकांनी पुढील विधी उरकल्या.